कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम येऊ का? काय झालं मारुती? परत द्यायला आले होते. मी नाही जिंकले. ते दिशा मॅडमने चुकून, म्हणजे खर तर माझा काही बी संबंध नव्हता यात. मला यायचंच नव्हतं. मारुती, हिला सांग, अहिल्या देवीने दिलेली कुठलीही गोष्ट परत घेतली जात नाही. पारू, मला सुद्धा तुला काहीतरी द्यायचंय. काय? तू वाचवलेला माझा जीव कसा देऊ साग? सर अहो, ते मी काही ठरवून नव्हतं केलं. हो, तू ठरवून काहीच केलं नव्हतंस का? तुझ्या समोर तशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीत तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस, बरोबर ना? पण समज त्या दिवशी तू जे काही केलंस ते करण्याची तुझी क्षमता नसती, तर म्हणजे अशा वेळेला काय करावं, डोकं कसं शांत ठेवावं, कसा विचार करावा, काय करू नये, हे जर का तुला माहीत नसतं तर तू माझा जीव वाचवला असतास. बरं, मला सांग, आदित्य अहिल्याचा मुलगा आहे म्हणून कर्तृत्ववान आहे का तो आदित्य आहे म्हणून कर्तृत्ववान आहे? या आदित्य सर आहेत म्हणून. हा, अगदी तसंच. त्या दिवशी तू त्या स्टेजवर जशी दिसलीस, जशी वागलीस, जसं स्वतःला प्रेझेंट केलंस, त्या दिवशी तू बेस्ट होतीस सगळ्यांपेक्षा. पण हे सगळं तू ठरवून केलं होतंस का? तर नाही ना. आणि तू जरी ठरवून त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असतास तरी ती स्पर्धा तूच जिंकली असतीस का? कारण तू ते डिझर्व करतेस. म्हणजे याचा अर्थ काय की जरी दिशानं तुझं नाव त्या लिस्टमध्ये टाकलं असलं तरी तू तुझ्या कर्तृत्वानं जिंकली आहेस. बघ, आयुष्यात स्वतःला कधीही कमी लेखू नकोस. तू खास आहेस. माणसानं मागे वळून पाहावं, पण किती अंतर कापलंय यासाठी नाही तर पुढे जाऊन किती अंतर कापायचंय यासाठी पाहावं. सितारो के आगे आसमा और भी है, सितारों के आगे आसमां और भी है, अभी मुकामों के इम्तिहान और भी है. Z5 ऐप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.